रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण शहरामध्ये गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसानं चिपळूण शहरामधून वाहणारी जी वाशिष्ठी नदी आहे त्या नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडलेली पाहायला मिळते आणि तुडुंब भरून ही नदी जी आहे ती दोन्ही बाजूनं वाहताना पाहायला मिळत आहे. खरं तर काल जे मुख्य मार्केट चिपळूण शहरातील मुख्य मार्केटमध्ये पाणी साचलं होतं तर याच नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं खरंतर हे पाणी साचलं होतं. आता कुठंतरी या सगळ्या मार्केटमधलं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे पण पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे तो चिपळूण शहरासह आजूबाजूच्या भागामध्ये वाढताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे वाशिष्ठ नदीची पातळी पुन्हा एकदा खरं तर वाढलेली आहे. हे पाणी आपण पाहू शकतो आहे खरं तर चिपळूण शहरातील चिपळूण शहरामधून ही वाशिष्ठ नदी वाहत असते आणि त्या वाशिष्ठ नदीचे पाणी पातळी आता कुठेतरी वाढलेली पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा या सगळ्या मच्छी मार्केट जो आहे चिपळूण शहरातलं तिथं पाणी साचण्याचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे. कारण जी पातळी आहे वाशिष्ठ नदीची पूर जी जो इशारा दिला जातो पूर पातळीचा ती आता वाशिष्ठ नदीनं ओलांडलेला आहे आणि पाऊस मात्र अजून देखील सुरू आहे. पावसाची संततधार थोड्या प्रमाणात पावसाचा जोर जरी कमी झाला असला तर रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण शहराला आज रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळं या नदीची पातळी जर आणखीन वाढली तर पुन्हा एकदा चिपळूण शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये पाणी घुसण्याची भीती वर्तवली जात आहे. खरं तर नगर परिषद कर्मचारी असतील, फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील किंवा NDRFचे जवान असतील आता चिपळूण शहरात तैनात करण्यात आलेले आहेत आणि युद्धपातळीवर जे खरं तर पाणी साचलं होतं जिथं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे ती खरं तर तो साफसफाई करत राडारोडा काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण पुन्हा एकदा वाशिष्ठ नदीतून तुडुंब भरून पाणी वाहताना जे आहे चिपळूण शहरात पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, चिपळूण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.